तर मी वैशाली पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव तर मी आज तुम्हाला माझं सकाळचं चा घाई गरबडीचं रुटीन शेअर करत आहे आतापर्यंत मी तुम्हाला मी सांगत होते की मला सकाळची घाई गरबड नसते अगदी निवांत रिलॅक्समध्ये माझं रुटीन असतं पण आता कसं झालेलं आहे मुलांच्या शाळेचं टायमिंग चेंज झालेलं आहे आणि त्याच्यामुळे माझ्या रुटीनमध्ये थोडासा बदल झालेला आहे बदल म्हणण्यापेक्षा खूप घाई गरबडीचं पहिलं कसं व्हायचं की देवा देवपूजा झाली की त्यानंतर थोडंसं मी चहाला एवढा टाईम द्यायचे की साधारण अर्धा तास तरी चहा वगैरे पेत बसायचे म्हणजे चहा पीत पीत वगैरे टी व्ही पाहणे मोबाईल पाहणे किंवा एखादा नामच करण करणे ना मंत्र ऐकणे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत होत्या त्या आत्ता मला हल्ली होय ना झाल्यात म्हणजे होतच नाही आहेत मुलांचं जशी शाळा चालू झाली तसं अजिबात ह्या गोष्टींना वेळ नाही लागलीच चहा वगैरे झाला की पटकन मला स्वयंपाकाला लागावं आहे दोघांच्याही स्कूलचं टायमिंग पहिलं साडे दहा अकराचं असायचं साडे दहाला घरातून बाहेर पडलं तर पाहुणे अकरा अकराला बस यायची आणि आता कसं होतंय सात्विक दादाचं शाळेचं टायमिंग आहे साडेआठचं म्हणजे तो सव्वा आठ साडेआठला घरातून बाहेर पडतो आणि समीक्षा साडे दहा पावणे अकराला त्याच्यामुळे दोघांचीही गडबड चालू असते स सकाळचं माझ्या रुटीनमध्ये तर सकाळी म्हणजे पहाटे पाचपासून देवपूजा वगैरे सडा रांगोळी ह्या गोष्टीत मी अजिबात चेंजेस केलेले नाहीत पण जिथे मी देवपूजा झाल्यानंतर उंबरट्याची पूजा असायची किचनची पूजा असायची ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना मी माझा बराचसा वेळ द्यायचे किंवा नामस्मरण ऐकणे एखादा मंत्र ऐकणे नामस्मरण करणे टी व्ही पाहणे मोबाईल पाहणे ह्या ज्या गोष्टी होत्या मी साधारण ह्या गोष्टी सगळ्या अशा आवरायला म्हणजे करायला अर्धा तास तरी देत होते पण हल्ली काय झालेलं आहे सातपर्यंत मला देवपूजा आवरावी लागते आणि सात नंतर लगेचच चहा आणि स्वयंपाकाला लागावं लागते साडेआठपर्यंत डब्बा तयार पाहिजे डब्बा म्हणण्यापेक्षा त्याचं जेवण नाश्ता आंघोळ सगळ्या गोष्टी म्हणजे हवरावायच्या असतात जो निवांत बसून चहा पिण्याचा आनंद आहे ना तो घाई गरगडीत चहा घेण्याचा आनंद नाही आपण कसा चहा पिताना निवांत चहा बसून पिणे मोबाईल पाहत चहा पिणे टी व्ही पाहत चहा पिणे म्हणजे या रुटीनमुळे माझा चहा पिण्याचा आनंदच गमावला आहे बऱ्याच वेळा खूप वेळा चहा होतो स्वयंपाक करत करत चहा त्यानंतर सकाळचा चहा खूप वेळा चहा होतो पण बसून जो चहा पिण्यात आनंद असतो तो घाई गडबडीत चहा पिण्यात नाही तर असं बाकीच्या गोष्टीमध्ये अजिबात मी चेंजेस केलेले नाही पण इथे ह्या वेळेमध्ये मी थोडासा बदल केलेला आहे तर चला आज मी एक छान अशी रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी तुम्हाला ही रेसिपी उपयोगी पडेल खूप साधी आणि सोपी आहे तर इथे किचन टिप्स पण सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा तर मी बटाटे रात्रीच उकडून ठेवले होते फ्रीजमध्ये आणि सकाळी उठल्यानंतर ते फ्रीजमधून बाहेर काढून ठेवले होते त्यामुळे आपला सकाळचा बराचसा टाईम वाचतो त्याचबरोबर ज्या ऑफिसला जाणाऱ्या महिला आहेत त्यांच्यासाठी तर हे खूप उपयोगी टिप्स आहे तर त्यानंतर हा बटाटा उकडून घेतलेला मी खेसून घेतलेला आहे तीन वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर एक वाटी बेसनपीठ टाकलेलं आहे बेसनपीठ टाकल्यामुळे आपण जे हे बटाटा मसाला चपाती करणार आहोत त्याला खमंग असा सुवाद येतो त्याच्यामुळे आपण बेसनपीठ ते वापरलेलं आहे किंवा वापरायचं आहे ही सगळी तयारी तुम्ही रात्रीच जरी करून ठेवली किंवा पीठसुद्धा रात्री मळून ठेवलं आणि सकाळी आयत्या वेळेला हे तुम्ही नाश्ता बनवू शकता ज्या ऑफिसला जाणाऱ्या महिला आहेत त्यांच्यासाठी तर याच्यामध्ये मिरची टाकलेली आहे ठेचून चार ते पाच हिरवी मिरची मी ठेचून घेतली तिखट आपल्या चवीनुसार करू शकता त्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट त्यानंतर जिरे ओवा हो हे हातावर रगडून क्रश करून टाकलेलं आहे त्यानंतर धनिया पावडर टाकलेली आहे वरून चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण आपण मिरची बारीक करतानासुद्धा मीठ वापरलेलं आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हळदी पावडर हळदी पावडर रंग खूप छान येतो दिसायला ते खूप सुंदर आणि सुरेख दिसतं म्हणून हळदी पावडर इथे वापरलेली आहे इथे तुम्ही कोथिंबीर ऐवजी पालक किंवा मेथी किंवा कांदापात ह्यासुद्धा भाज्या थोड्या प्रमाणात तिच्या पिठामध्ये टाकू शकता त्यामुळे जेणेकरून मुलांच्या पोटामध्ये त्या भाज्या जातील चपातीबरोबर जर तुमची मुलं भाज्या खात नसतील तर अशा पद्धतीने ह्या पिठामध्ये तुम्ही भाज्या मिक्स करून टाकू शकता तर हे मसाले जे आपण मिक्स म्हणजे टाकले होते ते अगदी पिठामध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायचेत म्हणजे सगळ्या पिठामध्ये एक जीव झाले पाहिजेत आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून ही पीठ आपल्याला असं मळून घ्यायचं आहे अगदी आपण चपातीला पीठ मळतो हो त्याच पद्धतीने हे पीठ मळायचं आहे हे कणिक मळून झाल्यानंतर याच्यावर तेल थोडंसं टाकून ही पुन्हा एकदा आपल्याला मस्त अशी मुलायम मऊ अशी पीठ मळून ठेवायचे आणि हे पीठ आपण पाच ते दहा मिनटं नाही ठेवलं भिजत तरी चालेल पण पाच ते दहा मिनटं बाजूला ठेवून देऊ आणि त्यानंतर हे आपण ह्याचे मसाला चपाती बटाटा मसाला चपाती असं हे नाव दिलेलं आहे मी याला तर खूप मस्त आहे ह्याच्यामध्ये खूप साऱ्या अशा भाज्यासुद्धा मिक्स करून ही बटाटा मसाला चपाती होऊ शकते किंवा आपल्याला घाई सुद्धा बघा बरीचशी तयारी जर आपण रात्री करून ठेवली तर सकाळच्या घाई गरबडीमध्ये ही चपाती आपण मुलांना टिफिनसाठी नाश्त्यासाठी देऊ शकतो आणि हा हेल्दी नाश्ता आहे खूप पौष्टिक आहे आणि अगदी रोज भाजी चपाती मुलांना देण्यापेक्षा केव्हा तरी असा हेल्दी आणि पौष्टिक असा नाश्ता आपण दिला किंवा दिसायलासुद्धा तितका सुंदर आणि सुरेख तर मुलं ते आवडीने खातात ही बटाटा मसाला चपाती लाटायची कशी तर जाड सर अजिबात लाटू नका आपण जे रेग्युलर चपाती लाटतो त्याच पद्धतीने ही चपाती लाटायची आहे तवा हलकासा गरम झाला की त्यानंतर तव्यावर टाकायची जास्त गरम झाला तर ते तव्याला चिटकू शकते ह्या चपातीला तुम्ही तेल तूप किंवा बटर ह्यापैकी काहीही लावू शकता जेणेकरून ते मुलं खातील असं ह्या हिशोबाने लावा तर इथे मी बटर लावलेलं ला आहे ह्या चपातीला आणि एकाला आवडलं बटर एकाला आवडलं नाही तर एकाला मी तेल लावून चपाती दिली एकाला बटर लावून दिलं तर अशा पद्धतीने घरामध्ये सुद्धा बघा चॉईस असतात वरून अशा प्रकारे बटर किंवा तूप लावून ही चपाती आपण भाजून घ्यायची इथे बघा बघू शकता मस्त असा रंगसुद्धा आलेला आहे आणि खूप छान अशी चपाती झालेली आहे लगेच इकडे मी मुलांना खायला दिलं आणि दुसरी चपाती लाटून घेतली इथे तुम्ही बघू शकता चपाती मी किती अशी जाड किंवा किती पातळ अशी लाटलेली आहे जशी आपण रेग्युलर चपाती लाटतो तशीच त्याच पद्धतीनं ही चपाती लाटून घ्यायची आहे अगदी पातळ अशी वरून बटर किंवा तूप लावताना चपाती पूर्ण अशी भाजून झाल्यानंतर वरून लावायचं आहे जेणेकरून चपाती आतपर्यंत अशी भाजली पण जाईल वरून तूप लगेच असं लावलं किंवा बटर लावलं तर आतून चपाती पटकन अशी भाजत नाही ते वरून लावलेलं तूप किंवा तेल किंवा बटर ते लगेच जळून जातं किंवा जळायला धूर निघायला सुरुवात होते मग असं वाटतं की चपाती आपली भाजलेली आहे पण असं होतं की बऱ्याच वेळा चपाती आतून कच्चीच राहते तर इकडे बघा याचा सगळ्याचा आवरून तो नाश्ता करायला बसलेला होता इकडे माझ्या ह्या मसाला चपात्या करायचं चालूच होतं हे टायमिंग होतं आठ वाजल्या होत्या आणि आठ वाजता याचा नाश्ता वगैरे म्हणजे ह्याचा टिफिन झालं होतं तर चपाती तुम्ही बघू शकता अगदी मऊ आणि लुसलुसित आहे आणि ही दिवसभर अगदी मऊ आहे जशी आहे तशीच राहते बटाटा असल्यामुळे बटाट्याला मूळचाच मऊपणा असतो त्याच्यामुळे बटाटा घातलेली चपाती दिवसभर अगदी मऊसूत राहते आता याला चपातीबरोबर ह्या मसाला बटाट्या चपातीबरोबर मी श्वास दिलेला आहे त्याच्यासोबत खायला तर हा बघा निघालेला आहे आता स्कूलमध्ये समीक्षा थोड्या वेळाने जाईल तर हा आता निघालेला आहे सव्वाटला तुम्ही दाखवा समीक्षा मॅडम समीक्षा मॅडम इकडं हा इकडं वा किती वाजता शाळा आहे अकराला अकराला आणि काय नाश्त्याला खायचंय आज हॉलमध्ये पण बघितलं असेल सगळ्यांचा असं आवरलेला आहे समीक्षाचं आवरले अंतरुण निघालेत त्याचबरोबर हॉल सुद्धा झाडून झालेला आहे म्हणजे बऱ्यापैकी सकाळचा जो असतो ते आव तो आवरून झालेला आहे आणि इकडे आपल्या माझ्या चपात्या ज्या आहेत त्या करून झालेल्या आहेत तयार तर ह्या चपात्या बघा दिवसभर अगदी मुलांच्या डब्याला दिल्या अगदी मऊ सूत आज जशा आहेत तशा राहतात तर ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर इकडे मी ह्यांना नाश्त्याला दिलं होतं हे बसलेले निवांत असं नाश्ता करत ह्यांचा आंघोळ वगैरे तोपर्यंत झालेली आणि इकडे मशीनवर कपड्यांचा ढीग बघू शकतं मुलांचे स्कूलचे त्याचबरोबर आपले व्लॉग चालू असतात व्हिडिओ चालू असतात त्याच्यामुळे ड्रेस साड्या गाऊन बरेचसे असे कपडे आणि मग हे कपड्यांचा पसारा जो ढीग होता तो मी धुवायला टाकला भिजत त्याचबरोबर जराशी थोडीशी मशीन आवरून घेतली हे पुसा मशीन पुसण्यासाठीचे एक कापड आहे ते मशीनवर ठेवलं जातं जेणेकरून सकाळ दुपार संध्याकाळ तिथले तिथं लगेच हात मारत आहेत कारण की कितीही पुसा धूळ तितकीच जमा होते आरसा मात्र सकाळी एकदाच पुसला जातो आंघोळ सगळ्याचा झाल्यानंतर अशा प्रकारे काय करते दोन कापड घेते एक ब्लाउज पीसचा कापड आहे बघा तुम्ही बघू शकता ब्लाऊज पीसच्या कापडने ना त्या वस्तूची चकाकी आहे ना ती व्यवस्थित राहते त्याला स्क्रॅच वगैरे पडत नाही आणि त्याच्यावर असणारी धूळ वगैरे व्यवस्थित निघते आरामात तर ह्या ज्या वस वस्तू मी आहे मी म्हणजे पुसून घेते आहे मशीन आरसा टी व्ही आणि फ्रीज ह्या गोष्टी मी ह्याच वेळेला आवरून घेते सगळ्यांच्या आंघोळ्या नाश्ता वगैरे झाला की ह्या गोष्टी मी लगेच आवरून घेते कारण की ह्या वेळेला जर ह्या वस्तू नाही पुसल्या किंवा नाही ह्या वस्तूकडे लक्ष दिलं तर दिवसभर जशाच्या तशाच पडतात मग धूळ खात आणि मग घरात कोणी आलं की मग खूप बरं दिसत नाही किंवा ते मग आपलं घर मग अस्वच्छ असं दिसतं स्वयंपाक अजून बाकी होता तोपर्यंत ह्या गोष्टी सगळ्या अशा आवरून घेतल्या कारण की स्वयंपाकाला जर लागलं तर मग ह्या गोष्टी राहून जातात आणि मग घरात अचानक कोणी आलं तर मग घर आपलं अस्वस्थ विस्कटलेला पसारा वगैरे दिसतो म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आवरून घ्यायच्या आणि निवांतनंतर स्वयंपाक करत बसायचं आणि इकडे बघा ह्यांचा नाश्ता झाला होता ह्यांच्यासाठी पुन्हा मी चहा ठेवला आणि त्यांच्यासोबत थोडा मी सुद्धा घेतला पण तोही उभा राहून कारण की काम चालू होतं हातातलं काम काही संपत नव्हतं आणि सगळ्या वस्तू अशा पुसून झाल्या म्हणजे घेतलं सगळ्याचं आवरून की लगेच खालचा झाडू पुन्हा एकदा कारण की प्रत्येकाने केस वगैरे विंचरले की पुन्हा झाडू मारावा लागतो घर सकाळचं दोन ते तीन वेळा झाडू मारून होतं तितक्या वेळा ते झाडू मारले तरच ते घर बघा स्वच्छ दिसतं आणि इकडे लगेच मी कपडे धुवायला बसले होते हल्ले आता पावसाळ्याचे दिवस आहेत कपड्याकडे पहिलं लक्ष द्यावं लागते नंतर स्वयंपाक कपडे बरेचसे भिजत घातले होते सगळे असे कपडे धुवून घेतले आणि म्हणजे दुपारपर्यंत आपलं स्वयंपाक जेवण भांडे फरशी होईपर्यंत कपडे असे छान असे सुकतात पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना कपडे सकाळचे नाष्टा झाला की पहिले कपडे धुऊन टाकायचे म्हणजे कपडे सुकण्याचं जे काही टेन्शन आहे ते ते निम्मरिकाम होतं नाही तर मग आपण जर स्वयंपाकाला लागलो तर अरे बापरे कपडे कधी धुणार आणि सुकणार कधी ह्याच टेन्शनमध्ये मग निम्मा दिवस जातो तर इकडे तोपर्यंत आमच्या आहोचे बालपणीचे मित्र आले होते म्हणजे ते अगदी लहानपणापासून कॉलेजपासून मित्र आहेत ते त्याचबरोबर ऑफिसला कामालासुद्धा एकाच कामात एकाच डिपार्टमेंटमध्ये त्याचबरोबर शेजारी पण म्हणजे असं हे मित्र हो आलेले होते घरामध्ये माझे कपडे चालूच होते तोपर्यंत मी ह्यांना सकाळी जो नाश्ता केलेला होता आपली मसाला बटाटा चपाती ती त्यांना दिलेली होती त्याबरोबर श्वाससुद्धा ह्यांनी केला होता सकाळीच नाष्टा चहा ह्यांचा सगळं असं झालं होतं त्याच्यामुळे ह्यांनी काही त्यांच्यासोबत नाश्ता पुन्हा केलेला नव्हता पण चालली होती चेष्टामस्करी दोघांची तर इकडे ह्यांच्या गप्पा चालू होता मी इकडे कपडे वगैरे वाळत टाकून आले आणि त्यानंतर चहा ठेवला चहा दोघांना दिला चहाचं टायमिंग बघू शकता सकाळपासून किती वेळा झालेला आहे तीन वेळा चहा झालेला आहे अजून स्वयंपाक बाकी होता तर बघा अशा प्रकारे घर आवरावं लागतं सकाळच्या ह्या वेळेला नाही आवरलं तर अशा वेळेस जर कोणी घरामध्ये माणसं आली तर किती घरा आपलं खराब आणि अस्वस्थ विस्कटलेलं दिसतं किचनमधलं काम आपलं एका तासाचं असतं स्वयंपाक एक तास आणि आवरणे अर्धा पाऊन तास ह्या अगदी तास दीड तासामध्ये आपलं सगळं किचनाचं आवरून होतं पण बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप वेळ लागतो त्याच्यामुळे मी ह्या गोष्टी सगळ्याशी आवरून घेते आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागते तुम्ही माझं रुटीन पाहिलं असेल सकाळपासूनचं कसं होतं हे रुटीन मी सकाळी तुम्हाला सात वाजल्यापासूनचं ते दुपारी बारा वाजेपर्यंत शेअर केलेलं आहे सगळ्या गोष्टी बारा वाजेपर्यंत होतात कसंही तुम्ही आवरा सकाळच्या कामाला बाराच वाजतात कारण की तुम्ही आधी स्वयंपाक करा नंतर आवरा किंवा कामं आधी आवरा नंतर स्वयंपाक करा काहीही करा धावपळ ही तर करावीच लागते किंवा कामं करायला बाराही वाजतातच त्यानंतर जेवण आलं हे सगळ्या गोष्टी आल्याच तर हा सोचाला इकडे मी काय केलेलं आहे हिरव्या मिरचीची गवारीची शेंग केलेली आहे तर त्यामध्ये मी थोडंसं परत पाणी ओतून घेतलेली आहे परतून वगैरे सगळ्याच हिरवी मिरची तुम्ही पाहिल्या असेल व्हिडिओमध्ये धनिया पावडर हळदी पावडर वगैरे लसूण ठेचून थोडासा टाकला हिरवी मिरचीमध्ये पण टाकलं आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर तर इकडे बघा वागा, चपात्या वगैरे झालेल्या होत्या अशा एवढ्या चपात्या करून ठेवल्या की दिवसभर अजिबात टेन्शन नाही संध्याकाळी आठ वाजेपर्यंत चपातीचं चा टोपलं भरलेलं असतं किंवा चपाती त्याच्यामध्ये असते आपली ही भाजी बघू शकता अशा प्रकारे झालेली आहे आणि भांड्यांचा डेक तर तुम्ही पाहिला असेल किती पसारा पडलेला होता आता हे सगळे असे भांडे किचन मोठा ह्या अक्षणाला लागलीच आवरून घेते आणि त्यानंतर जेवण किंवा मग आधी जेवण करते आणि मग नंतर भांडे घासते जेवायला बसलं तर असं वाटतं अरे बापरे वा आपला किचन वाटा राहिलेला आवरायचा कधी आवरायचा मग ह्याच टेन्शनने जेवणसुद्धा जात नाही म्हणून मी काय केलं हे सगळं असं आवरून ठेवलं बाजूलाच ठेवून दिलं आणि लगेच दहा मिनटात म्हटलं भांडे घासून घ्यावेत जरी भांडे घासून झाले तरी जेवायला काय वाटत नाही तर चला भांडे वगैरे घासून घेतले आणि त्यानंतर गॅस शेगडी गॅस पण अशी दोन दिवसातून चार दिवसातून अशा प्रकारे घासून पुसून पाणी स्वच्छ धुवून घेते किंवा घ्यायची रोज जर तुम्ही डेली याच्यावर पाणी ओतत बसला तर त्याला गंज चढू शकतो किंवा आपले गॅसचे जे बर्नर आहेत ते खराब होऊ शकतात त्याच्यामुळे चार दिवसातून आठवड्यातून ही आपली गॅस शेगडी अशा प्रकारे साबण लावून एकाच दिवशी घासून घ्यायची गॅसच्या शेगडीचा जो खालचा भाग आहे तोसुद्धा व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा एक दिवस आठवड्यातून आपल्या गॅस शेगडीसाठी अवश्य द्यायचा आणि गॅस शेगडीवर ज्यावेळेस आपण पाणी ओतो ना त्यावेळेस बर्नरवरती अशा प्रकारे वाट्या ठेवा म्हणजे त्या बर्नरमध्ये पाणी जाणार नाही तर इकडे मी गॅस तिकडेसुद्धा आजच्या रुटीनमध्ये मी साफ करून घेतली रोज एक एक घराचा कोपरा जर साफ केला तर घर अगदीच आपलं नीट नीटकं क्लीन आणि स्वच्छ राहील तर चला माझी बऱ्यापैकी सकाळची सगळी कामं झाले आहेत बारा वाजेपर्यंत तर हे माझं बारा वाजेपर्यंत रुटीन होतं आजचं तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब कराल बात विसरू नका तर आता करणार आहे माझ्या व्हिडिओचा मा इथे एंड तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना शुभ दुपार